आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नव्या जेवबुडी पुलाचा काही भाग कोसळला. वाहतुकीस खुला होण्याआधीच पुलाला तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. कशणी घाटात रसायन वाहू टँकर पेटला. उग्रवासाच्या वायूने गुदमरल्याने वृद्धेचा मृत्यू. युतीचे उमेदवार अनंत गीतेंचा उमेदवारी अर्ज दाखल. डांबर घोटाळ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. आणि कोकणात काजू गोंडापासून इथेनॉल निर्मिती पहिला प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू. आता पाहूया सविस्तर वृत्त. करोडो रुपये खर्च करून मुंबई गोवा महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानं खळबळ उडाली आहे. पूल वाहतुकीसाठी खुला होण्याआधीच पुलाचा काही भाग कोसळत असेल तर कामाचा दर्जा काय, असा सवाल उपस्थित होतोय. नव्या पुलाच्या आधी भाग कोसळल्याने पुलाच्या अप्रोच रोडचं काम करणाऱ्या कल्याण रोडवेज या ठेकेदार कंपनीनं काम बंद केलंय. गुरुवारी दुपारी पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेनंतर पुलाच्या संरक्षक भिंतींनाही तडे गेलेत, त्यामुळे पुलाच्या कामाचा दर्जा काय, असा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलाय. शासनाचे तब्बल 6 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला होण्याआधीच कोसळत असेल तर या पुलावरून वाहने हाकायची कशी, हा प्रश्नही उपस्थित होतोय. खेड महामार्गावरील कशणी घाटात अपघातग्रस्त रसायन वाहू टँकरने पेट घेतल्याने मुंबई गोवा महामार्गावर अग्नितांडव पाहावयास मिळालं. अपघातग्रस्त टँकरमधील उग्रवासाच्या वायूने गुदमरल्याने नजीकच्या दरेकरवाडी येथील वृद्ध महिलेचं निधन झालं. या दुर्घटनेत वाडीतील अन्य काही जणांना वायुबाधाही झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथून घातक आणि ज्वालाग्राही रसायन भरलेला टँकर लोटे औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता. सायंकाळी 6 सुमारास कशणी घाट उतरत असताना टँकरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा टँकरवरील दावा सुटला आणि अंबा स्टॉप नजीकच्या एका वळणावर रसायन वाहू टँकर पलटी झाला. पलटी झालेल्या टँकरने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील अग्निडोह उसळला. या दुर्घटनेमुळे रस्त्यालगत असलेल्या कशणी दरेकरवाडीतील सुमारे 40 घरांना धोका निर्माण झाला होता, मात्र सुदैवाने अनर्थ टळला. अपघातानंतर परिसरात उग्र वासाचा वायू पसरल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. दरेकरवाडीतील 87 वर्षीय रुक्मिणी दरेकर यांना झालेल्या वायुबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला तर अन्य काही जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अत्यंत घातक वळण, या घातक वळणावरती गेले सतत 8 दिवसांनी 4 दिवसांनी अपघात वारंवार झालेले आहेत आणि याची नोंद प्रशासनाकडे आहे, पोलीस स्टेशनला आहे, सर्व हायवे ट्रॅफिक यांच्याकडे सुद्धा आहे. प्रशासनाचे हायवेचे जे अधिकारी आहेत यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्वांनी त्यांना सूचना केली की हा अपघाती स्पॉट आहे, या अपघाती स्पॉटवरती अपघात टाळण्यासाठी आपण प्रतिबंध उपाय करावेत. परंतु त्यांनी धातूरमातूर इथे छोटेसे रमलर देऊन आणि एक रेड सिग्नल देऊन इथं आमची समजूत काढली की हायवेला गतिरोधक देता येत नाही आणि म्हणून ते गतिरोधक न दिल्यामुळे वाहतुकीचं वाहनांचं स्पीड मर्यादा न झाल्यामुळे हे अपघात असे घडले आणि आज या अपघाताला आमच्या इथे नाहक आज या ठिकाणी बळी गेलेला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी गुरुवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. गीतेंसह अपक्ष उमेदवार श्रीनिवास मट्टपर्ती यांनीही अर्ज दाखल केलाय. अनंत गीते यांनी गुरुवारी अलिबागचे ग्रामदैवत काळंबादेवी दर्शन घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यानंतर कुरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गीते यांनी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना भ्रष्टाचारी नेत्यांना या निवडणुकीत धडा शिकवणार असा इशारा दिला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री नंदा रामदासभाई कदम, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, आमदार निरंजन डावखरे, बाळासाहेब पाटील, विजय कवळे, महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. ग्रामीण शहरी भागातील रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबरात करोडो रुपयाचा घोटाळा झाल्याचं निदर्शनास येताच कार्यक्षम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सदर वृत्ताची दखल घेऊन 1 तास सक्षम टेस्ट प्रक्रियेद्वारे खातेनिहाय चौकशीला सुरुवात केली आहे. रस्त्यावरील डांबराचा काही भाग काढून तो विशिष्ट रसायनात टाकला जातो, यालाच प्रशासकीय भाषेत
एकदा सक्शन टेस्ट संबोधलं जातं. रसायनात डांबराचा भाग टाकल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष प्रमाण अधिक स्पष्ट होतं. वापरलेल्या डांबराचं प्रमाण नेमकं किती असावं याचं मूल्यमापन करण्यासाठी सदरची टेस्ट अत्यंत महत्वाची आहे. टेस्ट नंतर रस्त्यासाठी प्रत्यक्षात वापरलेल्या डांबराचं प्रमाण अधिक स्पष्ट होईल. नियम निकषानुसार रस्त्यावर कामासाठी डांबराचा वापर झाला आहे किंवा नाही याचा अहवाल आल्यानंतरच प्रशासकीय चौकशीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. कोकणातील वाया जाणाऱ्या काजू गोंडापासून इथेनॉल निर्मितीसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालानंतर पथदर्शी प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाल्या असून लवकरच काजू गोंडापासून कोकणातील पहिला इथेनॉल निर्मिती पथदर्शी प्रकल्प उभारण्यात परवानगी आणि आर्थिक सहाय्य देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे चालू हंगामातील वाया जाणारी काजू बोंड वापरण्यात येण्याची शक्यता आहे. काजू बागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 16 ते 21 एप्रिल 2019 या कालावधीत दुपारी 3 ते 6 या वेळेत उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरामध्ये 2 ते 5 वयोगटातील मुलांसाठी डान्स, स्विमिंग, मिमिक्री, योगा तर 6 ते 10 वयोगटातील मुलांसाठी ड्रॉइंग, डान्स, योगा, आर्ट अँड क्राफ्ट, स्पोर्ट्स यासारखे विविध प्रकार घेण्यात येणार असून या शिबिरासाठी नाव नोंदणी श्री समर्थ कृपा विद्यालयाच्या कार्यालयात दिनांक 1 एप्रिल 2019 पासून सुरू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांनी केलंय. खेड तालुका काँग्रेस पर्यावरण विभागही रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याची माहिती खेड तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष आदम जसनाईक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली असून आघाडीचा धर्म पाळणे हे आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे या कर्तव्यात तालुका काँग्रेस कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आदम जसनाईक यांनी दिली आहे. येत्या 2-3 दिवसात तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाची बैठक होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येतं की शनिवार दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी मुंबई येथे होणाऱ्या गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, महिला सेना, विद्यार्थी सेना, रिक्षा सेना, वाहतूक सेना यांची बैठक रविवार दिनांक 31 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजता दब तटकरे सभागृह येथे घेण्यात आली आहे. तरी या सभेला सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावर्षी थंडी लागल्याने आणि थिप्स रोगांच्या फैलावामुळे जवळजवळ 40% आंब्याचे पीक नष्ट झाले. हापूस आंब्याचा हंगाम लांबलाय. अशा स्थितीत पुन्हा आंब्यावर रोगराई आली तर आंबा बागायतदार पूर्णतः देशोधडीला लागण्याची भीती आहे. लावलेल्या थंडीमुळे फळबाग बऱ्याच प्रमाणात झाली. 20 मार्च पर्यंत थंडी होती, सकाळी थंडी पडत होती, दव पडत होतं, त्यानंतर आता आंब्यावर थिप्स रोग आल्याने पिकाचं मोठं नुकसान झालंय. आंब्याचा हंगाम लांबणार आहे, आंब्याला दर मिळणार नाही ही भीती बागायतदारांना आहे. अशा वेळी जर आंब्यावर परत रोगराई आली तर काय करायचं असा आंबा बागायतदारांसमोर प्रश्न आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याचा दर 1000 ते 1500 ते 3500 रुपये पेटी आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान 50,000 पेट्या जात होत्या, यावर्षी 20 ते 22,000 पेट्या जात आहेत. त्यामुळे आंबा व्यवसाय निम्म्याहून अधिक घटलाय असे कोकण आंबा उत्पादक विक्रेते संघाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी सांगितले. रत्नागिरी विभागातील 715 चालक वाहकांच्या जिल्हा बदलीमुळे एसटीची स्थिती गंभीर होणार असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी मागणी जनतेतून केली जाते. एसटी विभागाचा बराचसा डोलारा हा चालक वाहकावर असतो. मार्च महिन्यात संपलेल्या मुलांच्या परीक्षांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच स्थानिक जिल्ह्यात येत असतात, त्यामुळे एसटीलाही गर्दी असते. रत्नागिरी जिल्ह्यात एसटी जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. एसटी सध्या कोलमडली असून रत्नागिरी विभागातील 715 चालक वाहकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्याने हा विभाग अडचणीत आलाय. मुळातच 800 कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असताना असणारे कर्मचारीही परजिल्ह्यात जाणार असल्यामुळे एसटीच्या दैनंदिन कामकाजावर याचा मोठा विपरीत परिणाम दिसून येतोय. कोकणातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध हापूस म्हणून ओळखला जात असताना या हापूसची थेट बागांमधून जगातील देशांमध्ये निर्यात व्हावी यासाठी कृषी पणन मंडळातर्फे बाजार समितीच्या आंबा लिलाव केंद्रात बागायतदार आणि निर्यातदार यांच्याशी थेट संवादाचं आयोजन करण्यात आलं.
यातून झालेल्या करारांमुळे कोकणातील म्हणजेच रत्नागिरीचा हापूस आंबा परदेशात निर्यात होणार आहे. रत्नागिरी येथील पणन मंडळाने आयोजित केलेल्या बागायतदार आणि निर्यातदार यांच्या समन्वयाने रत्नागिरीचा हापूस आता परदेशात ग्राहकांच्या टेबलवर पोहोचणार आहे. यासाठी पणन मंडळाचे उपव्यवस्थापक डॉक्टर भास्कर पाटील, मिलिंद जोशी आणि अपेरा मुंबई प्रदेश अधिकारी गौतम लोकेश यांनी परदेशात निर्यात करणारे निर्यातदार यांच्याशी संवाद घडवून आणला. यावेळी विविध देशांचे निर्यातदार उपस्थित होते. त्यांनी येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून करारही केलाय. शेकअपचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जिल्ह्यातील भ्रष्टाचारी नेत्याला घेऊन फिरत असून जरा जास्तच बोलतायत. त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे. ते भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला मोठा करतायत. त्यामुळे आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालून त्याविरोधात रान उठून त्यांना धडा शिकवणार असा इशारा शिवसेना भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांनी आज अलिबाग येथे दिला. अनंत गीते यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर कुरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात अनंत गीते यांनी सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या विरोधात बोलले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नव्या जगबुडी पुलाचा काही भाग कोसळला. वाहतुकीस खुला होण्याआधीच पुलाला तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. कशणी खंडात रसायनवाहू टँकर पेटला. उग्रवासाच्या वायूने गुदमरल्याने वृद्धेचा मृत्यू. युतीचे उमेदवार अनंत गीतेंचा उमेदवारी अर्ज दाखल. डांबर घोटाळ्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली दखल. आणि कोकणात काजूगोंडापासून इथेनॉल निर्मिती पहिला प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.